हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंबाईन प्री एक्झामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत. तर या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आता आपण या पार्ट सेकंडमधील क्वेश्चन्स डायरेक्टली स्टार्ट करूया. सो हिअर फर्स्ट क्वेश्चन इज गिव्हन दॅट इफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस पी अँड क्यू ऍक्टिंग ॲट अन अँगल थीटा मेक्स अँड अँगल अल्फा विथ द फोर्स पी देन. तर या ठिकाणी आपल्याला या रिझल्टने फोर्स पी सोबत केलेला अँगल अल्फा विचारलेला आहे. देण्यात काय काय आलेलं आपल्याला, या ठिकाणी दोन फोर्सेस देण्यात आलेले आहेत, पी आणि क्यू. सो सपोज दिस इज फोर्स पी अँड दिस वन इज क्यू. आणि फोर्स पी आणि क्यू मधला अँगल किती आहे, तो आहे थीटा. सो दिस इज थीटा. या दोन फोर्सेसचा रिझल्टंट, सपोज दिस इज आर, तर या रिझल्टंटने फोर्स पी सोबत केलेला अँगल अल्फा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सो या ठिकाणी अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साईन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. ओके, सो या ठिकाणी हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिझल्टंट आरने पी सोबत केलेला अँगल विचारलेला आहे. सो या ठिकाणी न्युमरेटरमध्ये जो फोर्स शिल्लक राहिलेला आहे, कोणता फोर्स शिल्लक राहिला, क्यू, तर या ठिकाणी न्युमरेटरमध्ये जो फोर्स शिल्लक राहील तो घ्यायचा आहे. सो क्यू साईन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. सो हिअर ऑप्शन सी इज आवर आन्सर. तर हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, एक्झाममध्ये याच्याशी रिलेटेड न्युमेरिकल्स देखील विचारले जातात. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस पी अँड क्यू सच दॅट पी इज ग्रेटर दॅन क्यू acting along the same straight line but in opposite direction is given by. So ya tikani don forces denat alele ahet p ani q ani yamade p kasa ahe p force motha ahe q peksha but he forces ahe kashe act ahet tar te eka same straight line madhe act ahet but opposite direction madhe jase ki jar p right side la asel tar q tyacha opposite asel. So suppose this is p and this is q. ओके, सो सेम स्ट्रेट लाईनमध्ये ॲक्ट आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये, तर त्यावेळी आपल्याला त्यांचा रिझल्टंट विचारलेला आहे. सो रिझल्टंट इज इक्वल टू अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे म्हणजे त्यांची काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. ओके, आणि या ठिकाणी मोठा फोर्स कोणता आहे, पी. सो पीमधून जो छोटा फोर्स आहे तो मायनस करणार. सो आर इज इक्वल टू पी मायनस क्यू. सो हियर ऑप्शन बी इज आवर आन्सर. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिव्हन दॅट द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इच इक्वल टू पी अँड ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स इज. ओके, तर आपल्याला अशा दोन फोर्सेसचा रिझल्टंट विचारलेला आहे. रिझल्टंट आपल्याला फाईंड करायचा आहे अशा दोन फोर्सेसचा इच इक्वल टू पी. तर दोन्ही फोर्स कसे आहेत, पी आहेत. ओके, सो सपोज पी इज इक्वल टू पी आणि क्यू इज इक्वल टू ऑल्सो पी अँड ॲक्टिंग ॲट राईट अँगल. आणि या दोन फोर्सेसमधला जो अँगल आहे थीटा तो किती आहे, राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. सो आपल्याला रिझल्टंट विचारलेला आहे. सो या ठिकाणी कशा पद्धतीने डायग्राम होईल, या ठिकाणी पी अँगल पी फोर्स दिलेला आहे आणि क्यू फोर्स दिलेला आहे. सो क्यू इज इक्वल टू पी, दोन्ही फोर्सेस पी पी आहेत, इक्वल आहेत. आणि यामधला जो अँगल आहे तो किती आहे, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, यांचा रिझल्टंट विचारलेला आहे. सो रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा. ओके, सो या ठिकाणी पी काय आहे, पी ॲज इट इज पी स्क्वेअर प्लस क्यू इज इक्वल टू पी, बिकॉज दोन्ही फोर्सेस कसे आहेत, इक्वल आहे. सो क्यू पी स्क्वेअर प्लस टू पी क्यू इज इक्वल टू पी इन टू कॉस थीटा किती आहे, 90 डिग्री. ओके, सो इक्वल टू या ठिकाणी काय होईल, पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर टू पी स्क्वेअर प्लस या ठिकाणी कॉस 90 किती असतो, कॉस 90 इज इक्वल टू 0 असतो. सो या ठिकाणी ही पूर्ण टर्म 0 होईल. सो हिअर आर इज इक्वल टू रूट टू पी स्क्वेअर अँड इट इज इक्वल टू रूट टू पी. सो हिअर आर इज इक्वल टू रूट टू पी, दिस इज आवर आन्सर. तर आपला ऑप्शन कोणता असेल, रूट टू पी, ऑप्शन डी इज आवर आन्सर. ओके, सो या ठिकाणी रिझल्टंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. Next question is given that the angle between two forces when resultant is maximum and minimum respectively are.
सो अँगल विचारलेला आहे दोन फोर्सेसमधला, ज्यावेळी रिझल्टंट मॅक्झिमम आणि मिनिमम असेल तो अँगल आपल्याला विचारलेला आहे. सो जसं की रिझल्टंटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, रिझल्टंटचा फॉर्म्युला असतो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा. ओके, सो या ठिकाणी रिझल्टंटची जी मिनिमम व्हॅल्यू असते ती किती असते, मिनिमम व्हॅल्यू असते अप टू मायनस वनपर्यंत. ओके, आणि मायनस वन केव्हा होईल, ज्यावेळी या ठिकाणी कॉस थीटा असेल 180 डिग्री. ओके, या ठिकाणी थीटा असेल 180 डिग्री, त्यावेळी मिनिमम व्हॅल्यू असेल मायनस वन. आणि रिझल्टंटची मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा असते, तर ती असते अप टू वनपर्यंत असते, ज्यावेळी थीटा असेल 0 डिग्री. ओके, सो या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी जो अँगल आहे तो 0 डिग्री आहे, आणि मिनिममसाठी अँगल किती आहे, 180 डिग्री आहे. तर आपला आन्सर काय येईल, मॅक्झिमम अँड मिनिमम रिस्पेक्टिवली 0 डिग्री अँड 180 डिग्री. सो हिअर ऑप्शन ए इज आवर आन्सर. तर या ठिकाणी आपल्याला या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ द रिझल्टंट ऑफ टू इक्वल फोर्सेस हॅज द सेम मॅग्निट्यूड ॲज आयदर ऑफ द फोर्सेस देन द अँगल बिटवीन द टू फोर्सेस इज. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे दोन इक्वल फोर्सेस आहे, इट मीन्स दॅट पी इज इक्वल टू क्यू, आणि हा जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट कसा आहे, रिझल्टंट हॅज द सेम मॅग्निट्यूड ॲज आयदर ऑफ फोर्सेस. सो या ठिकाणी सपोज आपण पी इज इक्वल टू क्यू म्हणजे क्यूला देखील आपण पी कन्सिडर करूया, सो आर इज इक्वल टू ऑल्सो पी. ओके, सो देन द अँगल बिटवीन द टू फोर्सेस. सो सपोज या ठिकाणी हा एक फोर्स आहे पी आणि हा दुसरा फोर्स आहे, याला पी कन्सिडर करूया बिकॉज या ठिकाणी इक्वल फोर्सेस दिलेले आहेत. ओके, आणि यांचा जो रिझल्टंट आहे तो रिझल्टंट देखील कसा आहे, फोर्सेसच्या इक्वल आहे म्हणजेच पी. ओके, तर या अँगल बिटवीन टू फोर्सेस, या दोन फोर्सेसमधला आपल्याला अँगल म्हणजेच थीटाची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर जसं की आपल्याला रिझल्टंटचा फॉर्म्युला माहीत आहे, आर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा. ओके, सो आरची व्हॅल्यू काय आहे, या ठिकाणी पी आहे. ओके, इक्वल टू पी स्क्वेअर प्लस, दोन्हीही फोर्सेस इक्वल आहे, सो क्यू इज ऑल्सो पी, पी स्क्वेअर प्लस टू पी इंटू पी कॉस थीटा, आणि थीटाच आपल्याला फाइंड करायचा आहे. सो पी इज इक्वल टू रूट ऑफ टू पी स्क्वेअर प्लस या ठिकाणी टू पी इंटू पी, टू पी स्क्वेअर इंटू कॉस थीटा. ओके, सो इट इज इक्वल टू, या ठिकाणी आता टू पी स्क्वेअर आपण कॉमन घेतला तर काय राहील, वन प्लस कॉस थीटा. ओके, सो आता आपण काय करूया, या दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया, तर आपल्याला काय मिळेल, पी स्क्वेअर इज इक्वल टू टू पी स्क्वेअर इंटू वन प्लस कॉस थीटा. सो या ठिकाणी पी स्क्वेअर कॅन्सल होतील, तर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, वन इज इक्वल टू टू इंटू वन प्लस कॉस थीटा. इट इम्प्लाईज दॅट वन प्लस कॉस थीटा इज इक्वल टू वन अपॉन टू, या ठिकाणी टू मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे जाऊन डिवाईड होईल. सो कॉस थीटा इज इक्वल टू वन अपॉन टू मायनस वन इज इक्वल टू वन अपॉन टू मायनस वन इज मायनस वन अपॉन टू. तर आपल्याला काय आता शोधायचं आहे, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स मायनस वन अपॉन टू. सो या ठिकाणी थीटा काय मिळेल, कॉस थीटा मायनस वन अपॉन टू कोणत्या अँगलला असतो, तर तो असतो 120 डिग्री या अँगलला. तर या ठिकाणी आपला थीटाची जी व्हॅल्यू येईल ती येईल 120 डिग्री. सो अँगल बिटवीन टू फोर्सेस इज 120 डिग्री. सो हिअर ऑप्शन डी इज आवर आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट टू फोर्सेस आर ॲक्टिंग ॲट अन अँगल ऑफ 120 डिग्री. द बिगर फोर्स इज 40 न्यूटन अँड रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर वन. द स्मॉलर फोर्स इज वॉट. तर या ठिकाणी दोन फोर्सेस दिलेले आहेत ॲक्टिंग ॲट अन अँगल ऑफ 120 डिग्री, म्हणजे दोन फोर्सेसमधला अँगल दिलेला आहे. सपोज दिस इज पी अँड दिस वन इज द क्यू. ओके, आणि या दोन फोर्सेसमधला अँगल म्हणजेच थीटा आपल्याला किती दिलेला आहे, 120 डिग्री दिलेला आहे. थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 120 डिग्री. ओके, द बिगर फोर्स इज 40 न्यूटन. सो सपोज या ठिकाणी क्यू बिगर फोर्स आपण कन्सिडर करूया आणि तो किती आहे, 40 न्यूटन आहे.
अँड द रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर वन. आणि रिझल्टंट आहे जो या दोन फोर्सेसचा तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे स्मॉलर फोर्सच्या. तर या ठिकाणी क्यू जर बिगर फोर्स असेल तर क्यू कसा असेल, स्मॉलर फोर्स असेल. आणि या ठिकाणी रिझल्टंट आणि या स्मॉलर फोर्समधला जो अँगल आहे तो किती आहे, 90 degrees आहे, बिकॉज या ठिकाणी परपेंडिक्युलर दिलेला आहे. ओके, सो दिस इज द 90 degrees, इट मीन्स दॅट अल्फा इज इक्वल टू 90 degrees. द स्मॉलर फोर्स इज, जर आपल्याला पीची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी टॅन अल्फाचा फॉर्म्युला माहीत आहे. ओके, टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन अल्फा, अल्फा म्हणजे काय, रिझल्टंटने फोर्स पी सोबत केलेला अँगल. ओके, तर त्यासाठी टॅन अल्फाची व्हॅल्यू काय आहे, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. ओके, तर या ठिकाणी क्यूची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली आहे, अल्फाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, टॅन अल्फा इज टॅन 90 इज इक्वल टू क्यू किती आहे, 40, साईन थीटाची व्हॅल्यू आहे 120, आणि पी पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, क्यूची व्हॅल्यू आहे 40 आणि कॉस 120. सो या ठिकाणी आपण काय करूया, टॅनला इकडं डिवाइड करूया. सो या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, पी प्लस 40 कॉस 120 इज इक्वल टू 40 साईन 120 डिवाइडेड बाय टॅन 90. तर टॅन 90 आपण या ठिकाणी डिवाइड का केलं, तर या ठिकाणी लक्ष द्या, टॅन 90 जी व्हॅल्यू असते ती किती असते, इन्फिनिटी असते. ओके, आणि या ठिकाणी 1/∞ किती असतो, 0 असतो. सो या ठिकाणी 1/tan 90 किती होईल, 0 होईल. सो या ठिकाणी ही पूर्ण टोटल टर्म काय होईल, या ठिकाणी राईट हँड साईड 0 होईल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, पी प्लस 40 कॉस 120 इज इक्वल टू 0. ओके, तर या ठिकाणी कॉस 120 व्हॅल्यू काय असते, सो कॉस 120 इज मायनस 1/2. सो या ठिकाणी 40 इंटू मायनस 1/2 इक्वल टू 0 इम्प्लाईज पी मायनस, या ठिकाणी 20 होईल, सो मायनस 20 इज इक्वल टू 0 अँड पी इज इक्वल टू 20 newton. तर आपला जो स्मॉलर फोर्स असेल पी तो काय येईल, 20 newton. सो हिअर ऑप्शन ए इज अवर आन्सर. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज गिव्हन दॅट द टर्म लिव्हरेज अँड मॅकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ ए कंपाऊंड लिव्हर हॅज गॉट द सेम मिनिंग. सो दिलेलं स्टेटमेंट करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सो कंपाऊंड लिव्हरमध्ये, कंपाऊंड लिव्हरचे जे लिव्हरेज आणि मॅकॅनिकल ॲडव्हान्टेजेस या दोन टर्म्स आहेत, या दोन्ही टर्मचा जो मिनिंग आहे तो सेम असतो. तर दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, राईट आहे. सो हिअर ऑप्शन ए इज अवर आन्सर. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज द लास्ट वन. अ नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ॲट अ पॉइंट विल बी इन इक्विलिब्रियम इफ ऑल द फोर्सेस आर इक्वली इन्क्लाइन, सम ऑफ ऑल द फोर्सेस इज 0, सम ऑफ रिझॉल्व पार्ट्स इन द व्हर्टिकल डायरेक्शन इज 0, सम ऑफ रिझॉल्व पार्ट्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज 0. सो अ नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ॲट अ पॉइंट विल बी इन इक्विलिब्रियम इफ, केव्हा इक्विलिब्रियममध्ये असतील, ज्यावेळी सम ऑफ रिझॉल्व पार्ट्स इन द व्हर्टिकल डायरेक्शन इज 0. ओके, समेशन ऑफ v इज इक्वल टू 0 अँड सम ऑफ रिझॉल्व पार्ट्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज 0, दॅट इज समेशन ऑफ h इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी ऑप्शन सी आणि ऑप्शन डी दोन्ही करेक्ट आहे. सो सपोज या ठिकाणी ऑप्शन शेवटचा ई असू शकतो, बोथ सी अँड डी, तर आपलं मग आन्सर काय येऊ शकेल, या ठिकाणी ऑप्शन ई. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेकंड पार्ट या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दोन महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. पहिला म्हणजे टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साईन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. दिस इज द अल्फा इज द अँगल मेड बाय दिस रिझल्टंट विथ फोर्स पी. अँड सेकंड फॉर्म्युला इज रिझल्टंटचा आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. आणि हे जे फॉर्म्युले आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायचे आहे. सो जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.